अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात झेंडा लावण्यावरून दोन गटात काल रात्री तुफान राडा झाला. या प्रकरणी सध्या शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली असून पोलिसांनी त्यांना चांदूर बाजार नाक्यावर अडवून ठेवले आहे. दरम्यान राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपाद्वारे केली जात आहे. तुम्ही आम्हाला असे गावला घेऊन चालले? आम्ही पळपुटे नेते नाही आहे साहेब. आम्ही इथे आमच्या जनतेसाठी आलेलो आहे की साहेब आम्ही चर्चा करायसाठी आलो आहे, भानगडी करायसाठी नाही. परिस्थितीला तुम्ही वेगळं वळण देऊन आले, आम्ही नाही. अचलपूरमध्ये जे घडलं ते महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे. काल एक भगवा झेंडा लावला म्हणून 2000 हिंसक माप रस्त्यावर आला, लूटमार केली, दगडफेक केली, अतिशय हिंसक माप होता, गावामध्ये तणाव निर्माण झाला आणि आता केवळ गठ्ठा मताच्या अनुनयासाठी त्या मापला मोकळीक देऊन जे याच्यामध्ये निर्दोष होते त्या लोकांना अटक केली जात आहे. पोलिसांची ही कारवाई पक्षपाती आहे. त्या पक्षपाती कारवाईचा आम्ही निषेध करतो. या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे आणि त्यांनी CCTV फुटेज तपासून ज्यांनी तालिबानी दहशतवाद शहरामध्ये घडवला, अचलपूर शहरामध्ये घडवला, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे.